आणि तो विश्वास सुद्धा वाढण्यासाठी काय करावं लागतं? हा सर भाऊ तुम्हाला प्रॉब्लेम आहेत आम्ही दाखवणार आहात, येस. तो सद्गुरूजी आपल्याला बघायचा आहे की आपला फेथ, आपला विश्वास वाढवण्यासाठी माणसाला काय करायला पाहिजे. त्रिक्रमाचा सगळ्यात मोठा अल्गोरिझम आहे की वाक्य आपण अनेक वेळा वापरलेलं असतं पण चुकीच्या अर्थाने वापरलेलं असतं. हा अल्गोरिझम आहे कुठल्या संख्येमध्ये नाही, कुठल्या आकृतीमध्ये नाही, तर मौनम सर्वार्थ साधनम. मौनम सर्वार्थ साधनम. आपण कशा अर्थाने वापरतो की प्रश्नाचं उत्तर टाळलं मौन राहून की आपोआपच या गोष्टी नीट होतं, तो त्याचा अर्थ नाही आहे. मौन जे आहे म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक मौन. म्हणजे शरीराने हालचाल करायची नाही, वाचने काही बोलायचं नाही आणि मनाने सुद्धा काही विचार करायचा नाही. अरे बापू, परत त्याच प्रॉब्लेमवर आलो की आम्ही, बरोबर? पण नाही, इथे त्रिविक्रम तुमच्या सोबतीला आहे. म्हणजेच काय त्रिविक्रम सोबतीला तुम्ही कधी घेऊ शकता? आपण बघितलंय त्रिविक्रमला हाक कशी मारायची. येस, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे, हीच त्याला मारायची हाक आहे. समजलं? तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे हे म्हणत म्हणत शांत बसायचं. कुठलं पद्मासन घाला, अमुक आसन घाला, काही नाही. खुर्चीवर पाय सोडून बसा, कुठेही बसा. डोळे बंद करा, तोंडाने काय बोलू नका, अंगाची कुठली हालचाल करू नका. आरक्षणमध्ये पहिले दोन टप्पे तर पार पडले की कायिक म्हणजे शरीराचं म्हणून आलं की शरीराची हालचाल नाही चालू आहे. श्वास रोखू नका विचोईस, ती हालचाल आपोआप चालू आणि ते राहू द्या, बरोबर? तर शरीराची हालचाल तुम्ही स्वतःहूनची व्हॉलंटरीली करता, ती थांबवायची. त्यानंतर तोंडाची बळबळ थांबवायची आणि मानसिक जी आहे ती थांबवायची, प्रयत्नसुद्धा करायचा नाही. मनात विचार येऊ नये म्हणून कुठलाही प्रयास करू नका. फक्त काय करायचं? अतिशय शांत चित्ताने डोळे बंद केलेले आहेत, त्यामध्ये हाच विचार की तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे, तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे, हेच मनातल्या मनात बोलत राहायचं. आलक्षामध्ये ओठांची सुद्धा हालचाल होता कामा नाही, बाकी कशाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि तरीसुद्धा एखादा विषय मनामध्ये आला तरी तो घालवायचाही प्रयत्न करायचा नाही, वाढवायचाही प्रयत्न करायचा. हे जे वाक्य आहे ना तुमच्या भाषेमध्ये, तुम्ही असं कसंही ट्रान्सलेशन करा, इंग्लिशमध्ये करा, मल्याळम करा, मला काही प्रॉब्लेम नाही. हे वाक्य तुमच्या मनाला बरोबर काय जे काही शेप द्यायचा तो देणार आहे. अँड दिस इज द हे आवाहन आहे त्रिविक्रमाला, हे इन्व्हिटेशन आहे. आणि हे इन्व्हिटेशन तुम्हाला जेवढ्या वेळा जास्त बोलाल तेवढं ते अधिकात अधिकाधिक प्रखर होणार आहे तुमच्या मनामध्येच. लक्ष झालं? त्यामुळे आपल्याला काय साधायला पाहिजे? मौन साधायला पाहिजे.